गोंदियातील सहयोग रुग्णालयाने हॉस्पिटल हेल्थकेअर प्रोव्हायडरच्या मूल्यांचे पालन केल्याने देशातील शीर्ष संस्था क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने एनएबीएचची मान्यता दिल्याने सहयोग रुग्णालय जिल्ह्यातील पहिला एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालय बनला आहे. रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयाला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया एनएबीएस सर्टिफिकेट देत असून ही प्रक्रिया तितकीच कठीण आहे. मात्र या परीक्षेत गोंदियातील सहयोग रुग्णालय उत्तीर्ण झाले असून सहयोग रुग्णालयाला नुकतेच एनएबीएसचा सर्टिफिकेट प्राप्त झाला आहे. यासाठी रुग्णालयाने रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा वाढवल्या, सोबतच संक्रमणमुक्त वातावरण, सुशिक्षित नर्सिंग स्टाफ, तज्ज्ञ डॉक्टर, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब, अत्याधुनिक उपकरणे, ऑक्सिजन मेकर टँक, सोबतच एनएबीएच नामांकन प्राप्त करण्यासाठी अटीशर्तीचे पालन केले. त्यामुळे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे सूक्ष्म निरीक्षण करून सहयोग रुग्णालयाला एनएबीएच सर्टिफिकेट मिळाल्याची माहिती सहयोग रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर अजित कुमार यांनी दिली आहे. सहयोग हॉस्पिटल 6 मार्च 2019 से कार्यरत है. आज 100 बेड का सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोंदिया में स्थापित हुआ है. आज हमारे पास 25 से 30 फुल टाइम डॉक्टर्स काम करते हैं. 400+ स्टाफ हमारे पास काम करते हैं और एक एनएबीएच हॉस्पिटल्स के लिए जितनी भी जरूरत लाइसेंसेज होते हैं, जितने भी एक्रेडिटेशन होते हैं, जितने तरह के ट्रेनिंग हो सकते हैं, जितने तरह के सर्टिफिकेशन हो सकते हैं, वो सब हमने सहयोग हॉस्पिटल गोंदिया में लिया है. और ये गोंदिया में और जो निकटतम 4 जिले हैं उसमें हमारा ये प्रथम नंबर है जो कि हमने एनएबीएच प्राप्त किया है. अगर विदर्भ में देखेंगे तो हमारा 12वां नंबर है. अगर महाराष्ट्र में देखेंगे तो ये हमारा 122वां नंबर है. और पूरे भारत में ये हमारा 1071वां नंबर है जो कि हमने सुपर स्पेशलिटी सर्विसेज में एनएबीएच की मान्यता प्राप्त की है. दिसंबर 2022 से हम लोगों को ये 4 साल के लिए एनएबीएच की मान्यता प्राप्त हुई है. ऐसा हम समझते हैं कि ये गोंदिया का ये प्रथम हॉस्पिटल है जो कि एनएबीएच प्राप्त हुआ है. एनएबीएच के माध्यम से हॉस्पिटल में एक क्वालिटी एश्योरेंस कंट्रोल्ड होता है. पेशेंट की सेफ्टी पे ध्यान रखा जाता है. कोई मेडिसिन एरर नहीं होना चाहिए. एक स्टाफ की क्या कैपेबिलिटी है, कौन सा स्टाफ क्या काम कर सकता है, इसका एक मानदंड है, उसके हिसाब से हम लोग काम करते हैं. जेव्हापासून मी सहयोगच्या फर्स्ट डे पासून इथे आहे आणि मी हा बदल बघतो इथे की जेव्हापासून सहयोग आलेला आहे तेव्हापासून आमच्याकडे जे ट्रॉमाचे ऍक्सिडेंटचे केसेस असतात त्यांना अगोदर नागपूरला किंवा रायपूरला जावं लागत होतं, पण आता ते पेशंट इथे सहजरित्या मॅनेज होतात कारण आमच्याकडे सर्व न्यूरो सर्जन पासून तर वर्ल्ड क्लास आयसीयू थिएटर, वर्ल्ड क्लास ऑपरेशन थिएटर हे सर्व अवेलेबल आहे. पूर्ण ट्रॉमाची टीम आहे. तर जे पेशंटचं नुकसान होत होतं, जे गोल्डन ओव्हर म्हणतो आपण की वेळेवर त्यांना ट्रीटमेंट भेटायला पाहिजे, ती भेटत नव्हती. आज त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटचे जीव असतात आणि ते खूप चांगल्या रीतीने इथे मॅनेज होत आहे. बघा, जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आमच्याकडे माझ्या माहितीनुसार पूर्ण भारतात प्रायव्हेट हॉस्पिटल कन्सिडर केलं तर पूर्ण भारतात सर्वात स्वस्त याच्यात जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्या जात आहे. आम्ही कित्येक हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट आणि शोल्डर रिप्लेसमेंट इथे केलेले आहे आणि पेशंट पण सॅटिस्फाईड आहे कारण हा रुरल एरिया आहे, मागासवर्गीय एरिया आहे. पेशंट अफोर्डिंग नसतं, त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटची गरज असते पण ते पेशंट अफोर्डिंग नसतात. पण इथे सहयोगच्या माध्यमाने ते पेशंट सुद्धा असते, ती सर्जरी त्यांच्यावर केली जात आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप बेनिफिट होतो आहे. सहयोग रुग्णालयाची सुरुवात 6 मार्च 2019 गोंदियात करण्यात आली. 100 खाटांचा रुग्णालय तसेच 4 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, सर्व विभागाच्या ओपीडी सुविधा, एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवणारा रुग्णालय म्हणून नावलौकिक आला. या रुग्णालयात गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर बाजूला लागून असलेल्या भंडारा तसेच बालाघाट जिल्ह्यातील रुग्ण देखील या ठिकाणी उपचाराकरिता येत असून सर्व विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध असून कार्डिओलॉजी, हार्ट सर्जरी, थेरासिस वास्कुलर सर्जरी, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी आदी सुविधा या रुग्णालयात पुरविण्यात येतात. 2 वर्षाआधी गोंदियामध्ये म्हणजे न्यूरोलॉजी डिपार्टमेंट आणि न्यूरो सर्जरी डिपार्टमेंट बद्दल लोकांमध्ये तेवढी जागरूकता नव्हती तर दुसऱ्या ठिकाणावरून इथे म्हणजे न्यूरो स्पेशालिस्ट यायचे आणि पेशंटला ट्रीट करायचे. पण मागच्या 2 वर्षापासून जेव्हा आम्ही सहयोगमध्ये आलो तर आम्ही पेशंटला न्यूरोलॉजी आणि न्यूरो सर्जरी या विषयांबद्दल जितके पण रुग्ण असतात त्या रुग्णांचं आम्ही चांगल्या पद्धतीने निदान करून त्यांना ट्रीटमेंट देत आहोत आणि त्यासोबतच म्हणजे इथले गरजू पेशंट जे आहेत जे प्रॉपरली म्हणजे मेडिकल फॅसिलिटी अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांना परवडत नाही, त्यांना पण आम्ही कमी दरामध्ये मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आणि बऱ्याच पेशंटना आणि इथून समाधान प्राप्त होतं आणि तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 4 डॉक्टर्स अवेलेबल है एट अ टाइम और फुल टाइम हम अवेलेबल है, पूरी सर्विस देते हैं. जैसे यहाँ पे स्माइल डिजाइनिंग का काम होता है, रूट कैनाल स्पेशलिस्ट हूँ मैं, ओरल सर्जन हमारे यहाँ पे 24 आवर्स अवेलेबल रहते हैं, पीन लगाने ऑर्थोडोंटिस्ट जिसको हम दांतों को पीछे करने का काम जो करते हैं वो भी अपने यहाँ पे कंटिन्यू 24 घंटे अपने यहाँ पे फुल सर्विस देने के लिए अवेलेबल है,
और एनएबीएच क्रेडिफिकेशन होने के बाद ये सर्विसें और ज्यादा अच्छी और इजी हो गई है पेशेंट के लिए और हमारे लिए एक बहुत बड़ी गर्व की बात है। सोबतच या रुग्णालयामार्फत जिल्ह्याला कुपोषण मुक्त करण्यासाठी रुग्णालयाच्या वतीने 650 सावित्री सेविकांची नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांपर्यंत या सेविका पोहोचत असून उपचारासाठी पालकांना योग्य मार्गदर्शन करतात, तर दुसरीकडे संयोग रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील शहीद कुटुंबियांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा शस्त्रक्रिया मोफत पुरवण्यात येत असून आतापर्यंत 160 शहीद कुटुंबियांनी यासाठी नामांकन देखील दाखल केले असून अनेक कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। सोबतच सहयोग रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील केले जाते। सहयोग हॉस्पिटल आज हेल्थ एंड वेलनेस में भी काम कर रही है। ये हेल्थ एंड वेलनेस सहयोग का एक बहुत बड़ा प्रोग्राम है, रूरल डेवलपमेंट प्रोग्राम है, जिसमें हम लोगों ने 500 से 600 लेडी को, गांव की औरतों को हमने स्ट्रांग बनाया है, सावित्री सेविका बनाया है। उनको हम लोगों ने एक क्लिनिकल ट्रेनिंग दिया है जिसके माध्यम से वो गांव में क्लिनिकल अवेयरनेस ला सके। इसके माध्यम से हम लोग गांव में कुपोषित बच्चों को भी आइडेंटिफाई कर रहे हैं, उसमें हम पता कर रहे हैं कोई बच्चा अगर कुपोषित है जिनका कि पोषण लेवल अच्छा नहीं है, उनको फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देते हैं। हमारे पास एक शहीद सैनिक के लिए हम लोगों ने एक शहीद सैनिक कुटुंब आश्रित आरोग्य योजना भी चलाया है, जो कि पिछले विगत 1.5 साल से हम लोग चला रहे हैं। इस योजना के मार्फत हमने अभी तक 160 फैमिली को रजिस्टर किया है। इस योजना में हम जो भी शहीद होते हैं उनके माता पिता, उनकी पत्नी और उनके बच्चे को ताउम्र उनको जीवन भर फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल फैसिलिटी हम लोग दे रहे हैं। और हम आपके माध्यम से बताना चाहेंगे, अगर कोई भी हमें कांटेक्ट करता है तो हम जरूर उनको ये फैसिलिटी सहयोग हॉस्पिटल गोंदिया में प्रदान करेंगे। आपण बघितलं तर विदर्भ विभागात एनएबीएस हॉस्पिटल संख्या अत्यंत कमी असून गोंदिया सारखा ग्रामीण भागात एनएबीएस हॉस्पिटल असणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे। सहयोग हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील, शहरी भागातील व गोंदिया व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांच्या रुग्णांना अत्यंत परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवित आहोत। आम्ही सहयोग हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यंत क्लिष्ट रोगांचे उपचार, शस्त्रक्रिया आम्ही करत आहोत। तर सहयोग रुग्णालयाला नुकतंच एनएबीएस सर्टिफिकेट मिळाल्याने रुग्णालयाच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सहयोग रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर अजित कुमार यांनी रुग्णालयाचे सीएमडी जयचंद्र रमादे यांना एनएबीएस प्रमाणपत्र प्रदान केलं आहे। जीबी न्यूज चे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।